माननीय देवेंद्रजींना माझे सहकारी म्हणून तर गेल्या आम्ही 25 वर्षापासून सहकारी आम्ही सोबत आहोत, 25-27 वर्षापासून समाधानी सगळे समाधानी आहेत. तुम्हाला काय वाटलं काल दादा पोलिओ कधी होतील सगळे पोलिओ कधी देतील? आता आज मला वाटतं हे तिघं शपथ घेतील, त्यानंतर हे तिघं बसून नेतात. आमचे तिघं शीर्षक नेते आहेत, माननीय शिंदेसाहेब असतील, माननीय अजितदादा असतील, देवेंजी असतील, हे बसून निर्णय करतील आणि आज निर्णय लवकर होईल अशी अपेक्षा आहे मला. लवकर 4-3 दिवसामध्ये एक्सपान्शन होईल आणि बाकीचे आमदार शपथ घेतील. ज्यांनी देवेंद्र फडणवीसांचं काम अगदी जवळून पाहिलं, फडणवीसांची राजकीय सगळी कारकीर्द ज्यांनी जवळून पाहिली, ते आमदार औसाचे आमदार अभिमन्यू पवार आपल्यासोबत आहेत. फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात. मी जसं म्हटलं की काम जवळून बघितलेलं आहे, त्यांच्यातला नेतृत्व गुण तुम्ही जवळून बघितलेला आहे, आजचा दिवस तुम्ही कसा बघता? आजचा दिवस माझ्या दृष्टीनं, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आणि खऱ्या अर्थानं आजी सोनियाचा दिन, आज अमृताचा असं म्हणतो ना आपण, त्या दृष्टीनं आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या आज सोनियाचा दिवस खऱ्या अर्थानं आज उजळला आहे. या दिवसाची प्रतीक्षा गेल्या 5 वर्षापासून आम्ही करत होतो. हा दिवस अत्यंत आम्ही स्वागत करतो आजच्या दिवसाचं, म्हणूनच मी खूप आनंद आहे. मी माझं कुटुंबीय, आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विशेषतः माझ्या मतदारसंघातली जनता प्रचंड खुश आहे. तुम्ही जसं म्हटलं की काम जवळून बघितलेलं आहे, काय वैशिष्ट्य आहेत कामांची? कारण विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे मुख्यमंत्री. मी माननीय देवेंद्रजींना माझे सहकारी म्हणून तर गेल्या आम्ही 25 वर्षापासून सहकारी आम्ही सोबत आहोत, 25-27 वर्षापासून. पण त्यांना 5 वर्ष मी पूर्वी नेता म्हणून पाहिलं, 5 वर्ष 14-19 मुख्यमंत्री म्हणून पाहिलं, 2.5 वर्ष LOP म्हणून पाहिलं, पुन्हा DCM म्हणून पाहिलं, वेगवेगळ्या रोलमध्ये ते प्रत्येक रोलला न्याय देतात. माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये बघा, अध्यक्ष असताना 2 वेळेस 3 100 पुढे आम्ही पहिल्यांदा गेलो, देवेंजी CM अध्यक्ष असताना, पुन्हा देवेंजीच्या नेतृत्वात, आता देवेंजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही 132. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढं घवघवीत यश माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्व मिळालं. असं गुण आहे तुझं? काय गुण, 100 गुण आहे त्या माणसामध्ये, अवगुणच नाही कसलाच. अस्सल 24 कॅरेट नाणं आहे, सोनं आहे देवेंद्र फडणवीस. गुणच गुण आहेत. कसला आहे, किती पेशन्स ठेवा माणसांना, किती शिव्या देतात लोक, तरी किती सहन करावं माणसांना. हे जे आहे ना आज माहितीच यश, हे माननीय देवेंद्रजींनी गेल्या 5 वर्षामध्ये जे काय टोमणे खाल्ले, शिव्या खाल्ल्या, त्याचं अमृतून निराळ मंथन आहे. हे महायुतीचा विजय आहे ना, हे देवेंद्रजीमुळे विजय आहे. मी असं ऐकलं तुम्ही नवस केला होता. हो, ऑबियसली माझा नवस मागच्या तुळजापूरला मी माननीय उद्धवजी सरकार जे शेतकऱ्यावर अन्याय करत होतं त्यावेळेस मी पादयात्रा काढली होती. हे उद्धवजी सरकार जावं आणि आमचे साहेब CM व्हावे म्हणून आई तुळजाभवनीला मी साकडं घातलं होतं, पायी यात्रा करत गेलो होतो. मग आईला मागणं घेतलं, मी मागणं घातलं की आई माझं CM देवेंद्रजी CM होते, मी चलत पुन्हा येतो. आता मला पुन्हा औषध तुळजापूर चलत जायचं आहे. जाणार आहात तुम्ही? जाणार आहे लगेच. आता झालं साहेब झालं की मी जाणार असं. आता शेवटचं वर्ष सगळे समाधानी झाले आहेत का? कारण एकनाथ शिंदेंबद्दल अजूनही थोडासा सस्पेन्स होता की उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेणार का, त्यांना गृह खातं मिळणार का, त्यांना नगरविकास. मी सांगतो, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मंत्री म्हणून काम केलेलं मी जवळून बघितलेलं आहे. माननीय देवेंद्रजी CM असताना शिंदेसाहेबांचं आणि आमच्या साहेबांचं अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे, चांगलं आहे. काय आहे मला माहिती नाही, आता मीडियानंच जे उठवलं आहे असं याच्या वगैरे, मला वाटत नाही शिंदेसाहेब तसं काय. शिंदेसाहेब असं संतुष्ट माणूस आहे. माहिती सगळे समाधानी आहेत? सगळे समाधानी आहेत. तुम्हाला काय वाटलं काल दादा पोलिओ कधी होतील सगळे पोलिओ कधी देतील? आता आज मला वाटतं हे तिघं शपथ घेतील, त्यानंतर हे तिघं बसून नेतात. आमचे तिघं शीर्षक नेते आहेत, माननीय शिंदेसाहेब असतील, माननीय अजितदादा असतील, देवेंजी असतील, हे बसून निर्णय करतील आणि आज निर्णय लवकर होईल अशी अपेक्षा आहे मला. लवकर 4-3 दिवसामध्ये एक्सपान्शन होईल आणि बाकीचे आमदार शपथ घेतील. वेगळे सेलिब्रेशन होणार आहे 132 आमदारांचं? नाही, CMचं आमचं सेलिब्रेशन कालच झालं. नेता निवडीमध्ये निवड झाली ना, ते आमच्याकडे सेलिब्रेशनच आहे, त्यामुळे वेगळं सेलिब्रेशन करायची आम्हाला काय गरज नाही. अभिमन्यू पवार त्यांनी सांगितले की कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व गुण होते, कशाप्रकारे त्यांचा जो आतापर्यंतचा प्रवास होता, अगदी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आणि हा सगळा प्रवास त्यांनी आपल्या या मुलाखतीतून सांगितला. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल.